अमेरिकेनं प्रसिद्ध केलेला धार्मिक अहवाल भारतानं फेटाळून लावला आहे आणि भारतानं त्यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे, परंतु या अहवालात नेमकं काय म्हटलं होतं पाहूया। हिंसाचाराचं षडयंत्र भारतात रचण्यात आल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला। अल्पसंख्याक समाजाला, विशेषतः मुस्लिम समाजाला हिंसक बहुसंख्याकांनी झुंडशाहीच्या रूपात लक्ष्य केलं असं देखील या अहवालात नमूद करण्यात आलं। गायीची हत्या किंवा गोमांसाचा व्यापार केल्याच्या अफवांवरून असे प्रकार मागचं पूर्ण वर्षभर सुरू होते असं देखील या अहवालात सांगण्यात आलंय। भारतात होत असलेल्या मॉब लिंचिंग, कथित गोरक्षकांकडून मारहाणीचे प्रकार यावर देखील प्रश्न या अहवालात उपस्थित करण्यात आलेत। भारतातील केंद्र आणि राज्य सरकारांनी मुस्लिम प्रथांवर आणि संस्थांवर परिणाम करणारे निर्णय घेतले असं देखील म्हणण्यात आलंय। भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक समुदायाविरोधात प्रक्षोभक भाषणं केली, हा देखील मुद्दा या अहवालात होता। भारतीय नेतृत्वानं धार्मिक आधारावरील हिंसाचाराचा निषेध करून दोषींना शिक्षा करण्याची अमेरिकेनं अपेक्षा देखील या अहवालातून व्यक्त केली होती। तर अशा प्रकारे या अहवालात या गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या आणि अर्थातच परराष्ट्राने म्हणजे दुसऱ्या राष्ट्राने भारताविषयी बोलू नये अशी सडेतोड प्रतिक्रिया भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे अमेरिकेला। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live वर।